You're watching Ahmednagar City Channel. नव्याने दाखल झालेले कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे कोतवाली पोलीस ठाण्यात आगमन होताच कारवाईचा बडगा सुरू झालाय. या कारवाईत गोमांस विक्री करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसीपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर DYSP अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज कचेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, पोलीस नाईक योगेश भिंगार दिवे, पोलीस नाईक रियाज इनामदार, पोलीस नाईक योगेश खांकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात, पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर मिसाळ आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की दिनांक 4 मार्च 2023 रोजी सकाळी कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील झेंडी गेट परिसरातील कारी मस्जिद जवळ व सुभेदार गल्ली येथे गोवंशीय जनावरांच्या मांसांची विक्री केली जात आहे. अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस पोसई मनोज कचरे हे त्यांच्या टीमसह झेंडी गेट परिसरातील माहितीतील ठिकाणी जाऊन खात्री केली. दोन्ही ठिकाणी मांस विक्री करण्याच्या समोर लहान मोठे आकाराचे मांसाचे तुकडे लटकवलेले दिसले. पथकाची खात्री होताच तेथे छापा टाकून दोन्ही ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सोहेल जावेद कुरेशी, वयवर्ष 26 राहणार, व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर, शहबाज गुलाम साबीर सय्यद वयवर्ष 19 राहणार, व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर असे असल्याचं सांगितले. त्यांच्या पत्राच्या टपरीची झडती घेतली असता दरम्यान तेथे त्या ठिकाणी 1,10,000 रुपये किमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांच्या मांसाचे तुकडे, सुमारे 550 किलो वजनाचे गोमांस, 2 सत्तूर व 2 वजनकाटे असा एकूण 1,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 215/2022, गुन्हा रजिस्टर नंबर 216/2023, भारतीय दंडविधान कलम 269, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1955 कलम 5(a)(9)(a) प्रमाणे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रायचंद पालवे व पोलीस नाईक परवेज इनामदार हे करत आहेत.